आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आता चिमुकले हात देखील सरसावले आहेत। पुण्यातल्या 3 छोट्या मैत्रिणींनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय। उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहानग्यांसाठी मजा आणि धमाल करण्याची पर्वणी, पण या मे महिन्याच्या सुट्टीतही पुण्यातल्या चिमुकल्यांनी सामाजिक भान जपलंय। आलिया, आर्या आणि मिसबाह या 3 छोट्या मैत्रिणींनी दुष्काळग्रस्तांना मदत करायचं ठरवलंय। दुष्काळग्रस्तांसाठी काहीतरी करायचं असं त्यांना वाटत होतं आणि त्यातूनच सुचली ज्यूस सेंटरची कल्पना। त्यामुळे सुट्टीमध्ये व्हिडिओ गेम खेळणारे हे चिमुकले हात आता वेगवेगळ्या फळांचे ज्यूस करून विकतात। यातून मिळणारं उत्पन्न दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे। व्यक्तींकडे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे आपल्यासारखे कपडे नाही आहेत आणि त्यांच्याकडे आपल्यासारखे घर नाही आहेत आणि त्यांच्याकडे आपल्यासारखं परिवार नाही आहे। सूखा पड़ा और उनके पास पानी नहीं है, तो हमने डिसाइड किया कि हम शॉल लगाएंगे और हमको जो पैसे मिलेंगे वो हम उनको देंगे और उससे मदद करेंगे। मतलब वो पैसों से वो वॉटर टैंक्स खरीद सकते हैं। आजकल लहान मुलांसाठी व्हिडिओ गेम, कार्टून पाहणं, ट्रिपला जाणं किंवा समर कॅम्पला जाणं अशीच काहीशी सुटीची कल्पना असते, पण इतक्या लहान वयात समंजसपणातून या चिमुकल्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करायचं ठरवलं। दुष्काळग्रस्तांसाठी त्यांचा हा खारीचा वाटा नक्कीच कौतुकास्पद। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।